एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आम्ही मराठी वाद्यवृंदकासाठी सर्व आमच्या सोबतच MH31 बँड सुद्धा आपल्या सोबत आहे आणि MH31 जे बँड पथक आहे ते आपल्या सोबत कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. ही मजेची गोष्ट आहे. सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती आहे, त्यांनी आपापली स्थान ग्रहण करायची आहे आणि आम्ही मराठी वाद्यवृंद पथक आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. महापौर इनोव्हेशन अवॉर्ड ही नवी एक संकल्पना आहे आणि या संकल्पनेची आज सुरुवात होते आहे आणि म्हणून नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, आमचे सर्व सहकारी, आमचे नॉलेज पार्टनर इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन आणि यासारखा आणि बरेच बाकी सर्व सहयोगी संस्था ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केली आहे, या सर्व संस्थेच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो आहे. एका नव्या युगाच्या सुरुवात ज्याला आपण म्हणू शकतो अशा या अभिनव कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे महापौर इनोव्हेशन अवॉर्ड 2019 चा पहिला फेज हॅकॅथॉन 2019. मित्रांनो, नागपूरमध्ये आता एक नवीन कल्चर सुरू होत आहे आणि ते कल्चर आहे तंत्रज्ञानाचं, युगाचं, नवीन युगाचं. आणि या कल्चर जे आहे हे नवीन जे तांत्रिक युग आहे, या तांत्रिक युगाला सपोर्ट करणारे आपले माननीय खासदार, आपले माननीय नितीनजी गडकरी यांचं विजन होतं की नागपूरमध्ये सर्व स्तरावर या तांत्रिक आणि बौद्धिक गोष्टींचा विकास व्हावा. आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल की येत्या काही वर्षामध्ये, मागील काही वर्षामध्ये इथे वेगवेगळ्या नवीन नवीन इन्स्टिट्यूट इथे सुरू झालेले आहेत आणि जसा जसा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी संस्थांचा इथे सुद्धा सुरुवात झालेली आहे. याच विजनला पुढे नेत आपल्या माननीय महापौर माननीय नंदाताई जिचकार यांची एक कल्पना की आपण इनोव्हेशन या वर्डला घेऊन या शब्दाची ज्याची व्याख्या नागपूरकरांनी जी आहे ती 100% प्रूव्ह करून दाखवली आहे बऱ्याच क्षेत्रांमध्ये, त्या सगळ्या मान्यवरांचं इथे स्वागत झालं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कुठेतरी एक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महापौर इनोव्हेशन अवॉर्ड या अवॉर्ड सेरेमनीची सुरुवात केली. मात्र एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी होती की ज्यांनी प्रूव्ह केलं, ज्यांना पहिलेच नामांकन मिळालेलं आहे त्यांच्यासाठी तर चांगलं आहे, ठीक आहे. ते सगळेजण त्या आम्हाला माहिती आहे की तो कोण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असे नामांकित लोक ज्यांना इनोव्हेशनमध्ये इथे काहीतरी नवीन केलं आहे त्यांच्या आपल्या क्षेत्रामध्ये, ते लोक कोण आहेत हे सगळेजण ओळखतात. पण त्या लोकांपर्यंत पोहोचणारे पण बरेच लोक इथे असतील, काही स्टुडंट्स असतील की ज्यांच्या मनात इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, त्यांना ते उद्याचे नामकरी आहेत आणि त्यामुळे त्यांचं सुद्धा एक्नॉलेजमेंट व्हायला पाहिजे. म्हणून एक पहिली फेज आपण इथे हॅकॅथॉन म्हणून सुरू केली. या हॅकॅथॉन नावाच्या फेजमध्ये आपण आपल्या आयडियाजला प्रूव्ह इथे आज करणार आहात आणि जर आपल्या आयडियाज इथे वेगवेगळ्या प्रॉब्लेम डेफिनेशनमध्ये जर फिट बसत असतील तर तुम्हाला पुढे महापौर इनोव्हेशन अवॉर्डमध्ये सुद्धा प्रस्तावित केल्या जाणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत माननीय महापौर माननीय नंदाताई जिचकार आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे आपले पालकमंत्री सुद्धा इथे पोहोचणार आहेत आणि यासोबतच माननीय सिद्धार्थ विनायका काळेसाहेब इथे सुद्धा आहेत, व्हाईस चान्सलर RTMNU, माननीय भूषणकुमार उपाध्याय, माननीय दिलीप माखिळे सर हे सुद्धा इथे आहेत. यासोबतच बाकी सगळे मान्यवर, आमदार गिरीश व्यासजी सुद्धा इथे आहेत, विरोधी पक्षनेते आमचे आहेत ते सुद्धा इथे आहेत, आमचे सगळे अधिकारी वर्ग जे आहेत ते सुद्धा इथे मंचावर उपस्थित आहेत. आणि त्यामुळे मला आधी सर्वांचं स्वागत करायचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी माननीय कडू सरांना विनंती करतो, डॉक्टर प्रशांत कडू सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय नंदाताई जिचकार यांचं स्वागत करायचं आहे. माननीय हितेंद्र कडू सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय नंदाताई जिचकार यांचं स्वागत करायचं.
माननीय राजेशजी गादेवार यांचे सदस्य आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू काणे सरांचं स्वागत करायचंय. माननीय दिलीप मालखेडे सरांचं स्वागत करण्याकरता मी माननीय हेमंत सोराळे सरांना विनंती करतो. हेमंत सर, आपण दिलीप मालखेडे सरांचं स्वागत करावं. माननीय आमदार गिरीश व्यास सर सुद्धा इथे आहेत, त्यांचं स्वागत करण्याकरता मी राहुल खराबे यांना विनंती करतो. डॉक्टर राहुल खराबे. माननीय पालकमंत्री बावनकुळे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरात. माननीय बावनकुळे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी अग्रवाल यांना विनंती करतो. सुनीलजी अग्रवाल आपले ज्येष्ठ नगरसेवक आहे, यांना विनंती करतो की माननीय बावनकुळे सरांचं, चंद्रशेखरजी बावनकुळे सरांचं त्यांनी स्वागत करायचं. माननीय आमदार गिरीश व्यास सर यांचं स्वागत करण्याकरता हेमंतजी सोराळे सर यांना विनंती करतो. माननीय संदीप जोशी यांचं स्वागत करण्याकरिता राहुल खराबे यांना मी विनंती करतोय. डॉक्टर राहुल खराबे. हे जे स्मृतिचिन्ह आपण बघतोय सर, ते आमच्याच विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत, विद्यार्थी मित्रांनी बनवलेले आहेत, आपल्याच त्यांच्या फॅक्टरीजमध्ये बनवलेले आहेत. त्यांनी छोट्या छोट्या बऱ्याच जे आहे तिथे इनिशिएटिव्ह आपण सुरू झालेले आहेत, त्यांचंच एक उदाहरण बघायला मिळतं. माननीय तानाजी वनवे, माननीय तानाजी वनवे आपले विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं स्वागत करण्याकरिता मी जयेश देशमुख यांना विनंती करतो. डॉक्टर जयेश देशमुख. आपले महानगरपालिकेचे कमिशनर माननीय अभिजित बांगर साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी हितेंद्र टोडू यांना विनंती करतो. आमदार योगेंद्रजी कवाडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत करतोय. आपले महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त बांगर साहेब यांचं स्वागत करतोय. कवाडे साहेब या आपण आपण पुढे यायचंय. माननीय कवाडेजी आपण पुढे या प्लीज. माननीय जयेशजी देशमुख यांना विनंती करतो. डीसी सरांना हॅकॅथॉनचा मोमेंटो एका टीम मेंबरनी आमचं प्रदान करायचंय, त्यांना रूपाताईंचं स्वागत करण्याकरिता माननीय रूपा राय आपल्या कॉर्पोरेटर आहेत, यांचं स्वागत करण्याकरिता मी राजेशजींना विनंती करतोय. राजेशजी गादेवार. श्री निशांतजी गांधी यांचं स्वागत करण्याकरिता जयेश देशमुख यांना विनंती करतोय. मित्रांनो, आपण कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी दीप प्रज्वलनी करतोय.
राम जोशी सरांचं स्वागत करण्याकरिता कडू सरांना विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी प्रस्थान करायचं आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी इथे पुन्हा व्यासपीठावर स्थान ग्रहण करायचं आहे. मी आपले महापौर इनोव्हेशन काउन्सिलचे आमचे कन्व्हेनर डॉक्टर प्रशांत कडू सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करायचं आहे. Morning. Friends, this is a very remarkable day for Nagpur City. And we have gathered here for a very particular task named innovations. The society which is driven by innovation that can make many a changes that has been proved many years. And Nagpur is witnessing this all this kind of thing because of the first lady of the city, because of her motherly approach, that she found the youth of this city are in need of some platform, and therefore I request you all to have a round of applause to the for the mayor of this city, Nandatai Jichkar, dignitaries of the dais, honorable guardian minister Bhavanpude sir, vice-chancellor Kane sir, the AICTE advisor Dilip Malkede sir, the municipal commissioner, the opposition leader, the MLA Girish Vyas, other members on the dais. Friends, we are gathered here to prove that Nagpur is going to be a global city soon. आणि हे करायसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा ही संकल्पना माननीय मेयर मॅडमनी समोर ठेवली आणि त्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उद्देश असा आहे की तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या आयडियाला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या आयडियाच्या माध्यमातून नागपूर शहर कसं स्मार्ट शहर होईल यावर एक सखोल चर्चा व्हावी. ही चर्चा इथेच थांबायला नको म्हणून रीत सर मेयर मॅडमनी मेयर इनोव्हेशन काउन्सिलची स्थापना केली. मेयर इनोव्हेशन काउन्सिल तुमच्या आयडिया घेईल, त्या आयडियाला प्लॅटफॉर्म देईल आणि ज्या सिलेक्टेड आयडिया आज सिलेक्ट केल्या जातील त्या आयडियाला पुढे इन्क्युबेट करायला आणि त्याचं डेव्हलप करायला मदत कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेयर इनोव्हेशन काउन्सिल करेल. आणि यातले जे सिलेक्टेड प्रोजेक्ट आहेत या सगळ्या झोनमधून 25-25 आयडिया सिलेक्ट केल्या जातील, त्यांना 2 मार्चला महापालिकेचा जो फाउंडेशन डे आहे त्या दिवशी प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तुमचे प्रोजेक्ट ठेवायचे आहेत आणि त्यातून प्रत्येक प्रोजेक्ट जे आहेत त्याला आपण पहिला दुसरा तिसरा 21,000, 11,000 आणि 5,000 3 प्राईज देऊन तुम्हाला प्रोत्साहित करायचा आहे उद्देश आहे. आणि या प्रोत्साहनाच्या माध्यमातून जे 5 प्रोजेक्ट चांगले होतील त्या प्रोजेक्टला वर्षभर इन्क्युबेट करून त्याचं कसं प्रोजेक्टच्या रूपात रूपांतर या शहराचे कसं होऊ शकते या संदर्भात रीतसर एक प्रोग्राम हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मेयर मॅडमनी असलेला. मित्रांनो,
इथे जमत असताना तुमची ऊर्जा भरपूर आहे, पण त्या ऊर्जेला चॅनलाइज करायला एक मातेचं काळीज लागते आणि ते महापौर मॅडमनी आईच्या स्वरूपात आपल्याला दिलंय. पुढे या संदर्भात भरपूर सारी चर्चा दिवसभर होईल, पण या चर्चेतून निश्चित असं आउटकम निघावं अशी अपेक्षा आहे. त्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ज्यांनी सुरू केलं 2 वर्षाआधी, AICTE चे ॲडवायझर 1 ते स्वतःहून इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा तिथे स्वागत आहे. त्यांनी भारतभर साधारणतः युथला मार्गदर्शन करून AICTE माध्यमातून त्याला पुढे कसं विकसित करता येईल, फक्त ही इव्हेंट नको राहिला, इव्हेंट होतात पण त्याचं मिशन मध्ये कन्व्हर्शन कसं करता येईल या संदर्भात सरांनी भरपूर काम केलं आहे. आज दिवसभर तुमच्याशी ते चर्चा करतील. शेवटी मी शिक्षक म्हणून एवढीच अपेक्षा करतो, तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजमध्ये असाल त्या कॉलेजमध्ये हे जे मिशनचं रूपांतर आहे, मिशन पुढे घेऊन जावं. आणि जरूर जसं एक कवी म्हणतोय, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए हर इस हिमालय को कोई गंगा, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज मेरा दिमाग पर्दों की तरह हिलने लगी सर, लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. आपल्याला या शहराची सूरत बदलायची आहे, त्यासाठी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आग फक्त जाळायची म्हणजे तुम्हाला प्रेरणेची आज आपल्याला तयार करायची आहे, आणि या प्रेरणेच्या आगीतून ना आग म्हणजे प्रकाश, आणि या प्रकाशातून आपण या शहराला ग्लोबल शहर निश्चित करूया ही अपेक्षा करतो. आणि मी या मेयर इनिशियल काउन्सिलचा कन्व्हेनर म्हणून आपल्याला आमंत्रित करतो की तुम्ही वर्षभर या कॉर्पोरेशनच्या विविध डिपार्टमेंटसोबत संबंधित राहा. आपण जे काही इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट काही डेव्हलप होऊ शकतो का, एंटरप्रेन्योरशिपचं काही होऊ शकते का, या माध्यमातून जॉब निर्माण होऊ शकतं का, या संदर्भात सखोल चर्चा करू. स्ट्रॅटेजिकल डिसिजन घ्यायला कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेतच, आपण फक्त या शहराच्या विकासाची ओनरशिप घ्यावी एवढी अपेक्षा या कार्यक्रमातून करतो. थांबतो, थँक्यू. नमस्कार दोस्तों, मंचासीन सारे आज के प्रमुख अतिथि, आदरणीय पालक मंत्री जी, आप सभी लोगों को मालूम है कि आज नागपुर शहर के प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार जी का जन्मदिन है और आज के दिन कार्यक्रम आयोजित करके उन्होंने एक नई पहल महापौर के नाते नागपुर शहर को दी है. मैं हम सब की ओर से, राज्य सरकार की ओर से, माननीय पालक मंत्री जी की ओर से, पालक मंत्री जी से निवेदन करता हूँ कि वे उनका पुष्पगुच्छ देकर उनका सम्मान करें, अभिनंदन करें, उनको शुभकामनाएं दें और हम जोरदार तालियां बजाएंगे. मित्रांनो, हा एक दुग्धक्ष अधिकारा योग आपल्याला म्हणता येईल. आज या इनोव्हेशनच्या नवीन ड्राईव्हची सुरुवात करतोय आणि आज महामान्य महापौरांचा वाढदिवस सुद्धा आहे. आपले माननीय बावनकुळे सर, चंद्रशेखरजी बावनकुळे सर, आपले पालकमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक आपलं मार्गदर्शन करायचं आहे. सरांना पुढे बाहेर जायचं होतं, त्यामुळे ते आपलं पहिलं भाषण करतात सर. महापौर इनोव्हेशन अवॉर्ड हॅकॅथॉन आणि या माध्यमातून आपल्या सर्व युवकांना, युवतींना आपल्या मनातल्या देशाच्या विकासाबद्दल, राज्याच्या विकासाबद्दलच्या आणि नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय शहर करण्याकरता खूप कल्पना युवकांच्या मनात असतात आणि या
कल्पनांना या ठिकाणी सांगड घालले, शेवटी गव्हर्नमेंटला सारं समजत नाही। काही गोष्टी ह्या छोट्या व्यक्तीलाही समजतात, छोट्या युवकालाही समजतात, तो सरकारमध्ये नसतो, पण ते एखादी गोष्ट अशी करू शकतो तो की ती सरकारला स्वीकारणारी असतं। आणि मग अशा वेळी आज खूप मोठा एक संधी, सुवर्ण संधी आज नागपूरच्या युवकांना माननीय महापौरांनी या ठिकाणी मिळून दिली, त्याबद्दल मी नागपूरचा पालकमंत्री म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभारी मानतो। या शहरातले नेते आणि आपले मार्गदर्शक आमदार जोगेंद्र कवाडेजी, माननीय आमदार गिरीश व्याजी, माननीय कानेसाहेब, संदीप जोशीजी, खास करून दिल्लीवरनं या ठिकाणी या कार्यक्रमात आलेले दिलीप मालखेडेजी, अभिजित बांगरजी, तानाजी वनवे, रूपाताई राय, सुनील अग्रवाल, आपण सर्व आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले युवकांनी, युवती मित्रांनी, बहिणींनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी युवा मुख्यमंत्री आहेत। या शहराच्या अनेक युवकांचा त्यांचा रोजचा संबंध आहे। या देशाचे पंतप्रधान जेव्हा मन की बात मध्ये जेव्हा चर्चा करतात, आज पहिले प्रधानमंत्री देशाचे आहेत, लोक टीका करत असतील, लोकांना टीकाचं काही त्या ठिकाणी त्याबद्दल मी आता खूप गुवापोह करणार नाही, पण मन की बातच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना, या देशातल्या नागरिकांना प्रधानमंत्र्यांशी जोडून अनेक इनोव्हेशन जनतेचे ऐकून त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या देश चालवताना, राज्य चालवताना, देशातले कायदे करताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी मन की बातच्या माध्यमातून खूप मोठे निर्णय घेतले। मन की बात मध्ये आलेल्या अनेक बाबींचं त्यांनी अवलोकन केलं आणि त्यातून पुढे गेले। आज आपल्याला माहित असेल एक युवक होता मुंबईचा, त्या युवकांनी सरकारवर टीका केली, मागच्या सरकारवर त्यांनी सांगितलं आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण अरबी समुद्रावर गेटवे ऑफ इंडिया जवळ, ताज हॉटेल जवळ अवघ्या 3 किलोमीटरवर एलिफंटा बेट आहे, आणि त्या एलिफंटा बेटामध्ये वर्ल्ड मॉन्युमेंट आहे, जागतिक पर्यटन आहे, पण त्या जागतिक पर्यटनावर संध्याकाळी 5 वाजता लोकांना परत यायला लागले। मुंबईच्या 3 किलोमीटरवर एवढं मोठं नैसर्गिक संपदा असलेलं एलिफंटा 5 वाजता लोकांना एवढ्या करता परत यायला लागतं, तिथे वीज नाही आहे। अशा छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्या तरी तिथल्या मुंबईच्या युवकांनी टीका केली, तो कार्यक्रमाच्या माध्यमातून ती टीका बाहेर आली, प्रेसने छापली, त्याच्या मनात आलं की इथे वीज असली पाहिजे, इथे वीज पोहोचवायला लागेल। थॉट असा होता की समुद्रातून केबल टाकून 7 किलोमीटर वीज नेणे अंडरग्राउंड समुद्रातन, हे तेव्हा त्या ठिकाणी काही कोणी विचारच केला नाही, पण आज अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार आला आणि मग त्याच्यावर अभ्यास सुरू झाला, आणि अभ्यास सुरू झाल्यावर आज या राज्याचा मंत्री म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मी अभिनंदन करेन, त्यांनी मला सुचवलं की जर जनतेतनं युवकाच्या कोणी युवक गेला असेल, कोणतरी त्या ठिकाणी फॉरेनर त्या ठिकाणी असेल, कोणतरी टीका केली, अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठतरी तो त्या ठिकाणी सूचना आली, पण आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की अरबी समुद्रामध्ये 7 किलोमीटर अंडरग्राउंड केबल टाकून जगातली सर्वात इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरून एलिफंटा बेटावर आता वृद्धीकरण झालं, संपूर्ण एलिफंटा बेट आता त्या ठिकाणी पावरमध्ये आले, विजयमध्ये आले। आपले पोलीस आयुक्त जे अत्यंत चांगले आयुक्त आपल्याला मिळाले, भूषण कुमार जे आले त्यांचे आपण स्वागत करू। मी एवढ्याकडे सांगितलं की काय होऊ शकतं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, आज एलिफंटा बेटावर वीज पोहोचली, 24 तास पर्यटक राहू शकतात। माननीय नितीन गडकरीजी, माननीय मुख्यमंत्री, महापौर, सर्व या व्यासपीठावरचे आमदार, खासदार, सर्व आपले कमिशनर, आमच्या मनात खूप गोष्टी आहेत आणि साहेब की आंतरराष्ट्रीय शहर झालं पाहिजे, मेट्रोचं शहर झालं पाहिजे, या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी मंजूर झाल्या,
आज मेट्रो मंजूर झाली आहे, पुन्हा त्याचा विस्तार होणार आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डचे रोड बनणार आहे, ब्रिज बनत आहे, आय एम्स आलं, ट्रिपल आय टी आली, त्या ठिकाणी नॅशनल लॉ कॉलेज आलं, परवा नायफर आलं, सीपीआर आलं, सेंट्रल पॉवर इन्स्टिट्यूट आलंय, सिम्बॉसिस आलंय. आपल्या नागपूरच्या युवकांना कधी पुणे, मुंबई, मद्रास, हैदराबादला जाण्याची जी गरज होती ती आता संपली आहे. या वर्षभराच्या आतमध्ये सारे कॉलेजचे बांधकाम पूर्ण होत आहे, सारे कॉलेजेस जगातलं सारं जेवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे एज्युकेशन सेक्टरमधलं ते या ठिकाणी नागपूरला होत आहे. माननीय नितीनजी मुख्यमंत्री दोघे त्या ठिकाणी संपूर्ण एफर्ट लावते आहे. कार्गो हबचं काम चालू होत आहे, बिहार टेकऑफ झालेलं आहे, इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम करवा चालू होणार आहे. हे करत असताना 70,000 कोटी रुपयाचे काम चालू होत असताना नाग नदी सुद्धा त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाच्या बाजूला जात आहे. पण या उपरी अशा छोट्या छोट्या गोष्टी शहरामध्ये आहेत की ज्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी युवा आणि इनोव्हेशन देऊन त्या गोष्टींमध्ये इंटरनॅशनल शहर करण्याकरता कामी होऊ शकतात. एक एक विद्यार्थ्याला शेवटी परमेश्वराने प्रत्येकाला एक वेगळा गुण दिला. असा कुठलाही व्यक्ती, असा कुठलाही युवक नाही, असा कुठलाही नागरिक नाही ज्याला एक गुण परमेश्वराने वेगळा दिला नाही. एक गुण तर आपल्यामध्ये असा आहे की जो आपल्या नागपूर करता, आपल्या परिवाराकरता, आपल्या शहराकरता, आपल्या देशाकरता कामात येतो. प्रत्येकाला एक गुण आहे, किती मोठा माणूस असो की किती लहान मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला एक गुण असा आहे ज्याला वेगळा दिलाय परमेश्वराने. आणि या सर्व गुणाचा जर संयोग झाला, संयोग झाला, तर आपल्याला पुढच्या नागपूर हे इंटरनॅशनल शहर करताना जे काही नाविन्यपूर्ण, जे काही इनोव्हेशन अनेक सेक्टरमध्ये येईल. आता माझ्याकडे पॉवर सेक्टर आहे, सौर ऊर्जेचा मंत्री मी आहे. आता मला एक गोष्ट अभिमान आहे की कधी काळी 5 वर्षापूर्वी, कारण आपला देश तर इतका चांगला देश आहे, निसर्गाने भरपूर संपदा आपल्याला दिली आहे, हे अमेरिका जगातल्या साऱ्या देशापेक्षा आपला देश वेगळा याच्याकरता आहे की त्याला वेळेवर ऊन आहे, वेळेवर पाऊस आहे, वेळेवर थंडी आहे, सारखं वाटलं आहे. 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने थंडी, 324 दिवस सूर्य, जगातल्या कुठल्याही देशामध्ये एवढी नैसर्गिक संपदा वगैरे आणि एवढा मोठा देशाला त्या ठिकाणी परमेश्वरी कृपा नाही आहे जेवढी भारत देशावर आहे. मग भारत देशावर नैसर्गाची कृपा आहे आणि मग आतापर्यंत आपण नाही करू शकलो, आतापर्यंत काय करू शकलो, तर 324 दिवस उन्हेवर वीज तयार करण्याकरता आतापर्यंत जेवढे इनोव्हेशन झाले त्यामध्ये काय आलं की ती विजेचा रेट 14 रुपये प्रति युनिट, कोळशावरती वीज तयार करायला 5.5 रुपये 6 रुपये लागतात ती लँडिंग करायला सुरेश भट सभागृहात आणा. पण हा संशोधन नाही झाला, माननीय प्रधानमंत्री मोदीजी समोर गेले, जगातल्या साऱ्या देशातल्या लोकांना त्या ठिकाणी एफडीएच्या माध्यमातून, इतर माध्यमातून त्यांनी निमंत्रित केलं. आज काय परिस्थिती आहे की कधी काळी 14 रुपये युनिट, कधी काळी 9 रुपये युनिटची सौर ऊर्जेची वीज करायचं आहे. आज मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय मोदीजी, माननीय मुख्यमंत्रीजी यांनी जे इनोव्हेशन केलं, जे आयडिया आलं त्यांच्यासारख्या लोकांना, सौर ऊर्जेवर आल्या, हायड्रोवर आल्या, पॉवर सेक्टरवर आयडिया आल्या, ट्रान्समिशनवर आल्या, डिस्ट्रीब्युशनवर आल्या, आयटीओवर आल्या, इतक्या आयडिया आल्या की आज उन्हेवर वीज तयार होत आहे, 2.60 रुपये वीज तयार होत आहे, 2.60 रुपये. सुरेश भट सभागृहजी बांधलं, जे सुरेश भट सभागृह माननीय मुख्यमंत्री नितीनजी नंदाताई आणि प्रवीण दटके सर्व नेत्यांचं नाव घेऊ शकणार नाही, हे जे बांधकाम झालं ना, हे सौर ऊर्जेवर सुरू आहे. मुनेवरची वीज 2.60 रुपये तयार होतो आणि एक दिवस येणार आपल्यासारख्या लोकांनी जर अजून इनोव्हेशन दिलं, अजून मूल्यपूर्ण काही सांगितलं आम्हाला, तर माझा तर विचार आहे की ज्या पद्धतीने आपण समोर जातो आहे, राज्याचा ऊर्जा मंत्री भाजीपाल्याच्या दुकानात दिसेल, वीज घेता का, वीज घेता का. आता माननीय नितीनजी, माननीय महापौर आणि माननीय बांगर येथे बसले आहेत, परवा निर्णय घेतला आम्ही, माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री मोदीचा कार्यक्रम आहे तो, नागपूर शहराच्या संडास बाथरूमचं पाणी घेऊन कोराडीचा वीज प्रकल्प चालवत आता हे कधी शक्य आहे का, संडास बाथरूमचं पाणी उचलून वीज प्रकल्प चालवत. आतापर्यंत वीज प्रकल्प कसं चालायचे, शेतकऱ्याच्या शेतीसाठी जे पाणी आपण अडवतो पेट प्रकल्पात, तोटला डोला अडवतो, तोटला डोवरनं पाणी पिण्याकरता येते महापौर या ठिकाणी आपल्याकरता, नागपूर शहराकरता, आणि तोटला डोचं पाणी पॉवर प्रोजेक्टला येते कोराडी खापरखेळाला,
तुटला डोळचं पाणी कंपन्याला जातं, तुटला डोळचं पाणी शेतकऱ्याला जातं आणि पिण्याचं पाणी नागपूरला येतं. मग आतापर्यंत काय आयडिया होती की आतापर्यंत आयडिया होती की तुटला डोळचं पाणी हे वीज प्रकल्पाकरता वापरायचं, काय इनोव्हेशन आलं, काय नाविन्यपूर्ण आलं की आता तुटला डोळचं पाणी कोराडी वीज प्रकल्पाला खापरकरता वापरायचं नाही, स्वच्छ पाणी वापरायचं नाही, ते पिण्याच्या पाण्याकरता नागपूरला द्यायचं. पण नागपूरच्या संडास बाथरूमचं पाणी करून वीज प्रकल्प चालवायचं, म्हणजे उलट झालं. आता उचललं सर पाणी आणि काल आलेलं उचललं, आज 150 ML कल मी करार NTPC ला दिलं काल पाणी, म्हणजे संडास बाथरूमचं पाणी जे वाहत जातं नाग नदीला ते आता झिरो डिस्चार्ज होणार, झिरो डिस्चार्ज. एवढं आता इनोव्हेशन आलं. विचार करा तुम्ही, एखादा थॉट सांगा चांगला आम्हाला पॉवर सेक्टरला की अजून हे करू शकता, ते करू शकता, अजून तुमच्या डोक्यात काय आयडिया असतील. शेवटी सरकार कुठलंही जे आहे ते सरकार कुठलंही जनतेच्या याच्यावर समोर जातं. मला खूप सांगायचं होतं पण आज मला त्या ठिकाणी काटोटला कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री येणार आहे संध्याकाळी. मी एवढंच सांगेन, एक प्रचंड डायस नाविन्यपूर्ण योजना करता महापौराने तयार केली होती आणि पहिला महापौर आहे त्या महापौरांनी नागपूर शहराच्या प्रत्येक प्रभागात जनसंवाद कार्यक्रम लावून त्या ठिकाणी जनतेचं म्हणणं ऐकण्याकरता जमिनीवर जाण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, मी त्यांना उदंड आयुष्य लाभ अशा शुभेच्छा आहेत. आई महालक्ष्मी जगदंबा कुराडी त्यांना उदंड आयुष्य देऊ. आणि आपल्याला माझी विनंती आहे सर्वांना, आज आपण आंतरराष्ट्रीय नागपूर शहराचे नागरिक आहोत, हे शहर इंटरनॅशनल करायचं आहे. या शहराला माननीय मुख्यमंत्री नितीनजी इंटरनॅशनल शहर म्हणून त्या ठिकाणी समोर नेण्याचा प्रयत्न करतायत. रस्ता वीज मेट्रोच्या माध्यमातून होईलच होईल, ते सरकार करतच आहे. पण तुम्ही अशा काही आयडिया द्या, आज असं काही नाविन्यपूर्ण करा की आपल्या इंटरनॅशनल सिटी स्मार्ट सिटी होत आहे. संध्याकाळी 5 वाजता स्मार्ट सिटीचं भूमिपूजन आहे. स्मार्ट सिटीचं एक मोठं सेक्टर तयार होत आहे पूर्व नागपूरमध्ये. 6 स्मार्ट सिटीमध्ये 47 पॅरामीटर्स आहेत, 47 पॅरामीटर घेतले स्मार्ट सिटीमध्ये. पूर्व नागपूरमध्ये एक सेक्टर पूर्ण स्मार्ट सिटी होत आहे, आज भूमिपूजन आहे. आणि अशा सेक्टरमध्ये 28-29 इनोव्हेशन येत आहे, 28-29 प्रकारच्या नवीन नवीन इंटरनॅशनल लेवलच्या त्या ठिकाणी बाबी होत आहेत. तर माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आपण आल्यात आपलं सारं कौशल्य आपल्यामध्ये परमेश्वराने दिलेला एक योग्य गुण आपल्या स्मरणात आला. नागपूरच्या इंटरनॅशनल शहरामध्ये आपण काय इनोव्हेट करू शकतो याच्या आयडिया मात्र सरकारला द्या. निश्चितपणे सरकार आपल्या आयडियाचं अवलोकन करेल, ते इम्प्लिमेंटही करेल. एवढंच या ठिकाणी अभिवाचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवत धन्यवाद. धन्यवाद सर. सरांना जायचं असल्यामुळे कार्यक्रमासाठी ते निघतात आहे. मित्रांनो, आत्ताच आपले पोलीस कमिशनर माननीय भूषण कुमार उपाध्याय सर यांचा इथं आगमन झालेलं आहे. मी डॉक्टर प्रशांत कडू सर यांना विनंती करतो की त्यांनी भूषण कुमार उपाध्याय सरांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे याचं उद्घाटन आपले माननीय केंद्रीय मंत्री आणि आपण सगळ्यांना इनोव्हेटर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आजचं उद्घाटन होणार होतं. पण काही कारणांनी दिल्लीमध्ये बजेट असल्या कारणानं आज माननीय त्यांचं बजेट असल्या कारणानं माननीय नितीनजी आज इथे आपल्या कार्यक्रमात उपस्थित होऊ शकले नाही. पण त्यांनी आपला एक संदेश आपल्यासाठी पाठवला आहे आणि मी माझ्या टीमला विनंती करतो की त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नागपूर शहर हे जगातले शहर व्हावं, या शहरामध्ये ट्रान्सपोर्टच्या बाबतीत नवीन चांगलं प्लॅनिंग व्हावं, नागपूर शहर स्मार्ट सिटी बनावं, वेस्ट मॅनेजमेंट पासून तर एज्युकेशन पर्यंत सर्व चांगल्या जगातल्या गोष्टी नागपुरात याव्या, त्याकरता इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या गोष्टीचा उपयोग व्हावा आणि विशेषतः तरुण मुलांनी इनोव्हेटिव्ह अप्रोचमध्ये या शहराचा इनोव्हेटिव्ह प्लॅन तयार करावा या भावनेतून महापौर नंदाताई जिचकार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये नागपूर शहर 21व्या शतकातलं सुंदर स्वच्छ शहर व्हावं याकरता आपल्या तरुण मुलांनी, विद्यार्थ्यांनी
इनोव्हेटिव्ह अप्रोच म्हणून नवीन नवीन योजना तयार कराव्या, त्यांना मोटिवेट करावं, इन्स्पायर करावं आणि त्यांच्या मोटिवेशन मधून नवीन योजना मिळाव्या या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. मी महापौरांना या इनोव्हेशन इनिशिएटिव्ह करता विशेष रूपाने धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची इच्छा होती पण बजेट असल्यामुळे मला पार्लमेंटमध्ये उपस्थित राहावं लागत असल्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. तरी याचे अवॉर्ड जेव्हा दिले जातील तरुण मुलांना त्यांना प्रोत्साहित करण्याकरता मी जरूर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा महापौरांना, भाग घेणाऱ्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना आणि मित्र मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून एक दिवस आपण नागपूर शहराला हिंदुस्थानमधलं सुंदर स्वच्छ शहर नाही जगातल्या सुंदर शहरापर्यंत निश्चितपणे नेऊ शकू असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या जाऊन बुजवल्या. नवीनजी आपल्यासाठी दिल्लीत सुद्धा आपल्याला आपल्यासाठी सगळे ते प्रयत्न करत असतात आणि आपल्या शहराचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे ते तू पाहून तुम्हाला याची कल्पना आलीच असेल. मित्रांनो, ज्यांची ही संकल्पना होती की आज नागपूरच्या इनोव्हेटर्सला इथे एकत्रित बोलवण्यात यावं आणि आपल्याला ज्यांनी कॉल केला आहे ज्यांना मी थोडी क्षमा मागतो पण थोडंसं मला आवडत नाही म्हणून पण म्हणतोय की आमच्या नागपूरच्या सगळ्यात फेवरेट बर्थडे गर्ल माननीय नंदाताई जिचकार यांना मी आमंत्रित करतोय मंचा इथे त्यांच्या स्वागतपर भाषणासाठी. माननीय नंदाताई जिचकार यांना इथे आमंत्रित करतोय. आजच्या महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत जो हॅकॅथॉन कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आत्ताच आपल्यामध्ये थोड्या वेळापूर्वी असलेले सन्माननीय ऊर्जावान पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, तसेच या मंचावर उपस्थित असलेले आमदार गिरीशजी व्यास, आमदार जोगेंद्रजी कवाडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे, तसेच या कार्यक्रमावरून कार्यक्रमाला दिल्लीहून आलेले आमचे सन्माननीय मालखेडे साहेब, जे आपल्याला दिलीपजी मालखेडे हे AICTEचे दिल्लीला ॲडवायझर आहेत आणि त्यांच्या पण असंच नाविन्यपूर्ण संकल्पनेवर चांगलं काम चालत असतं, ते आज आवर्जून इथे दिल्लीवरून उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमाला आपल्याला आपले कमिशनर ऑफ पोलीस हे पण अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आलेले आहेत, श्री भूषणकुमारजी उपाध्याय. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सत्ता पक्षनेते संदीपजी जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त अभिजितजी बांगर, उपायुक्त राम जोशीजी, ज्येष्ठ नगरसेवक सुनीलजी अग्रवाल, माजी सभासदपती रूपा राय, सन्माननीय नगरसेवक निशांतजी गांधी आणि उपायुक्त नितीनजी कापडणीस, वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे हेमंत सोनारे, सर्व मान्यवर मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मुलांनो, इथे उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि सर्व श्रोतृवृंद, आज मनस्वी मला याचा आनंद होत आहे की एक जो यूथ आहे, एनर्जेटिक यूथ या नागपूर शहरातला, ज्यांच्याजवळ कल्पनेचं भांडार आहे, ज्यांच्याजवळ नवनवीन कल्पना येत असतात, अशा मुलांना महानगरपालिकेशी जुळण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे. मुलांनो, तुमचं जे हे वय आहे हे आकाशाला गवसणी घालण्याचं वय आहे. या वयामध्ये तुम्ही जे मनात आणलं, या उमेदीच्या वयामध्ये जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही करू शकता, कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे, पॉवर आहे आणि विचार करण्याची एक दिशा जर तुम्हाला मिळाली तर मला असं वाटतं या भारत देशाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. एवढा मोठा यूथ,
या संपूर्ण देशातला जर आज आपल्याला माहिती आहे, आपण शिक्षण घेतो, इंजिनियर होतो, तरी कुठेतरी दिशाहीनता मार्गदर्शनाअभावी राहून जाते, अशा या मुलांना एक प्लॅटफॉर्म देणं, या नागपूर शहरातले जे छोटे छोट्या समस्या म्हणा किंवा नागपूर शहरासाठी आपल्याला वर्क फॉर सिटी हा जो कन्सेप्ट आहे यासाठी तुमची भागीदारी मला अपेक्षित आहे. या नागपूर शहरामध्ये आपण बघतो नवीन नवीन आयडियाज येतात आहेत, रिन्युएशन रिन्युअल एनर्जीवर आहे, त्याच्यात तुम्हाला काम करायचं आहे. तसंच तुम्हाला ग्रीन नागपूर कसं राहील त्याच्यासाठी काम करायचं आहे. वॉटर कॉन्झर्वेशन, रेन हार्वेस्टिंग, ट्रॅफिक कंजेशन, रोड सेफ्टी, स्लम्स आमच्या कशा चांगल्या राहतील, त्यानंतर आमचे जे फेस्टिवल्स होतात, गणपती फेस्टिवल होतो, दीक्षाभूमीचा मोठा फेस्टिवल असतो, उरुस असतो, या सगळ्या वेळी जेव्हा अनेक लोक बाहेर गावातून आमच्या शहरात येतात तेव्हा आमचं शहर जेव्हा कार्यक्रम होऊन जातात तेव्हा आम्ही बघतो खराब न होता चांगलं कसं राहील. या अनेक अनेक समस्या, प्लास्टिकचा वापर आपल्याला आता करायचं नाही, व्हॉट विल बी द अल्टरनेटिव्ह फॉर द प्लास्टिक, ज्यासाठी सुद्धा तुम्ही विचार करू शकता. ह्या अनेक असे विषय मी काढून तुम्हाला तुमच्यासमोर ठेवलेले आहे. मला माहिती आहे आज नवनवीन कल्पना नीच आज आम्ही ज्या लेवलवर आहोत, आधी मानव जेव्हा आजच्या लेवलवर पोचलेला आहे तो त्या कल्पनेच्या माध्यमातूनच इनोव्हेशनमधूनच पोचलेला आहे, तेव्हा याच्याही पुढे आपल्याला झेप घ्यायची आहे. विशेषत नागपूरकरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे की या शहराशी आपण जुळवून घेऊन वेगवेगळ्या विषयावर आपल्या कल्पना मांडून त्या आम्हाला सादर करा. आमचे ज्युरीज आहेत, जजेस आहेत, यांचा पूर्ण समस्यांचा एक रिझल्ट तुम्हाला देणार आहे आणि अशा मुलांना आम्ही महापौर इनोव्हेशन अवॉर्ड जो 2 मार्चला महानगरपालिकेच्या स्थापना दिवसाला करणार आहोत त्यावेळेस आपण आपल्या आम्ही तुम्हाला ते देणार. याही शिवाय हा कार्यक्रमाचा एक भाग झाला. याही शिवाय उद्यापासून आमची ऑनलाईन वेबसाईट राहील आणि त्या वेबसाईटमध्ये ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे, ज्याची ज्यांनी ज्यांनी या शहराला नाव कमावून दिलेलं आहे, त्यांनीसुद्धा त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून त्यांच्यातील लोकांना आम्ही 2 मार्चला सन्माननीय मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करणार आहोत. अशा या इनोव्हेटिव्ह आपण म्हणतो इनोव्हेशन्स म्हणजे काय, तर या नवीन नवीन ज्या कल्पना आहेत त्या कल्पना कशा इफेक्टिव्ह राहतील आणि या कल्पनांमुळे आमचं जे प्रॉडक्ट्स आहे, प्रोसेस आहे, सर्व्हिसेस आहे, टेक्नॉलॉजी आहे, बिझनेस मॉडेल आहे, हे नेहमी सतत सतत प्रगती करत असतं. आज मला फार फार आनंद होत आहे की आपण सगळे बहुसंख्येने इथे यांनी भागीदारी केलेली आहे. स्मार्ट सिटी बनत आहे, स्मार्ट नागपूर होत आहे. स्मार्ट नागपूरबद्दल अजूनही आम्हाला माहिती नाही की इथे नेमकं काय होणार आहे, त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजींच्या हस्ते या स्मार्ट कामाचं पहिलं भूमिपूजन होणार आहे. 100 स्मार्ट सिटी भारत देशामध्ये डिक्लेअर झाल्या. नागपूर सिटी ही सेकंड फेजमध्ये आली, परंतु तरीही आज स्मार्ट सिटीच्या कामामध्ये भारत देशातून नागपूर शहर कामाच्या बाबतीत मात्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पहिली ही स्मार्ट सिटी आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे. मुलांनो, आपल्या नागपूर शहराला इनोव्हेटिव्ह अँड बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये स्वच्छ भारत मिशनमध्ये मागल्या वर्षी संपूर्ण देशातून पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. मला फार विश्वास आहे या नागपूरच्या जनतेवर. या नागपूरच्या जनतेला या स्मार्ट सिटीमध्ये जर आपल्याला राहायचं आहे तर एक बिहेव्हिअरल चेंज आपल्या कधी कधी मानसिक वृत्ती आहे जे आपण कुठेही खर्रा खाऊन थुकून देतो. बरोबर आहे ना, भिंत दिसली की आपलं चालू कुठेही, बरोबर आहे. हे आपल्याला आता सोडायचं आहे, हे आपल्याला टाकून द्यायचे आहे. या आपल्या ज्या बॅड हॅबिट्स आहे या टाकून द्यायच्या आहे आणि चांगल्या हॅबिट्स, चांगल्या सवयी नागपूर शहरामध्ये आपल्याला राबवायच्या आहेत. संपूर्ण आपण भिंतीसुद्धा रंगवून घेतल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, चांगले चांगले मेसेजेस त्याच्यावर करून घेतलेले आहे आणि आपण जाता येता, वाचता, बघता हे नागपूर शहर आता बदलत आहे, कात टाकत आहे. मेट्रो येत आहे, IIM आलेलं आहे, ILS आलेलं आहे, साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं मोठं स्टेडियम येत आहे, सिम्बॉयसिस
ही स्किल युनिव्हर्सिटी येत आहे आणि मोठं कॅन्सर हॉस्पिटल आलेलं आहे, काय नाही आलं या शहरामध्ये. सगळीकडे सिमेंटचे रस्ते, फ्लायओव्हर्स. आमच्या नितीनजीच्या विजनरी कल्पनेतून जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत बैठकीत बसतो, त्यांची ती जिद्द, त्यांचं ते विजन, ते पाहून आम्हाला पण काम करण्याची उमेद मिळते आणि त्यांच्या कल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हालासुद्धा खूप हिरिरी वाटते की आम्हीसुद्धा या शहरासाठी आपण काही केलं पाहिजे. आज तुम्हा लोकांनी जो प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला आहे त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक आपली आभारी आहे. आणि आज दिवसभराचे जे कार्यक्रम आहे, निर्णय इनोव्हेशनच्या विषयाशी रिलेटेड आपण इथे मोटिवेटेड स्पीचेस ठेवलेले आहे तुम्हाला मार्गदर्शन करायला. वेगळे वेगळे लीडर्स इथे येणार आहे. दिवसभर हॅकाथॉनचा कार्यक्रम चालणार आहे. बाहेर पटांगणामध्ये इकडे पूर्ण परिसरामध्ये 4 झोन केलेले आहे. त्या झोनमध्ये मुलांचे इनोव्हेटिव्ह तिथे प्रोग्रेस तिथे कार्यक्रम चालणार आहे. त्यांचा हॅकाथॉन होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीसोबतच तुम्हाला आम्ही एंटरटेनमेंटचासुद्धा कार्यक्रम दिलेला आहे. तेव्हा मी माझी खूप इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला एन्जॉय पण करा आणि ब्रेन स्टॉर्मिंग पण करा. धन्यवाद. आपलं सहकार्य, आपलं विजन हे नागपूरसाठी असंच असू द्या अशी आशा करतो. आपल्या अमूल्य शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, एक व्यक्तिमत्व इथे असं पण आहे, त्यांचं स्वागत एक 10 मिनिटं उशिरा आले असतात त्यामुळे त्यांचं स्वागत राहिलं होतं, पण त्यांना मी वेगाने यासाठी मेन्शन करतो आहे कारण की आमच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा मोलावाचा वाटा असतो. तुम्हाला स्मार्ट सिटी हे समजतं हे तुम्ही पाहता. इथे वरती डॉट नागपूरचा लोगो पण लागलेला आहे, पण तुम्हाला याच्या मागचा चेहरा अधिकारी वर्गसुद्धा असतो तो तुम्ही पाहिला नसेल. मी माननीय रामनाथ सोनवणे सरांचं स्वागत करण्याकरिता डॉक्टर प्रशांत कडू सर यांना विनंती करतो की त्यांनी स्मार्ट सिटीचे CEO डॉक्टर रामनाथ सोनवणे सर यांचं स्वागत करावं. मित्रांनो, आपल्यासोबत नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू सिद्धार्थ विनायका काणे सर सुद्धा इथे आहेत. मी डॉक्टर काणे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर भाषण करायचंय. नागपूर महापालिकेच्या वतीने आपल्या शहराच्या महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी आयोजित केलेल्या महापौर इनोव्हेशन अवॉर्ड आणि याला एक टायटल दिलं हॅकॅथॉन या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून इथे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आमंत्रित गण आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हॅकॅथॉन कार्यक्रमाचा हा जो उपक्रम सुरू झालेला आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून नागपूर शहराच्या प्रशासनाला, नागपूरच्या नागरिकाला काय अपेक्षित आहे याच्याबद्दलची माहिती आपल्यासमोर आत्तापर्यंत मांडण्यात आली. नंदाताई जिचकार यांनी अपेक्षा आपल्यासमोर मांडल्या आणि त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाचं एकंदरीत प्रयोजन काय हे आपल्याला संपूर्णपणे नीट समजलं आहे. विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने ह्या कार्यक्रमाला हाती घेतल्यामुळे मी आपल्या शहराच्या प्रथम नागरिक नंदाताई जिचकार यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सहभाग घेतला हे लक्षातच येत आहे. त्याच्यावरून तुम्हा सर्वांचं देखील इथे कौतुक आणि अभिनंदन करतो. इथे बसल्यावर, या मंचावर बसल्यानंतर ज्यावेळेला समोर दृष्टी गेली त्यावेळेला साहजिकच असं लक्षात आलं की ह्या सभागृहामध्ये खूप सारा प्रपोर्शन ऑफ ऑडियन्स जो आहे हा यंग मुलामुलींचा आहे आणि एका छोट्या प्रपोर्शनमध्ये मध्यमवर्गीय आणि वयस्क मंडळी बसलेली आहे. पण हा हॉल तुडुंबपणे असा या मुलामुलींमुळे भरलेला आहे असं लक्षात येतं आणि त्याच्यामुळे डोक्यामध्ये छोटासा विचार, रँडम थॉट माझ्या मनामध्ये बसल्या बसल्या इथे आला आणि तो असा आला
की अशा प्रकारचे कार्यक्रम इनोव्हेशन्स आणि सायंटिफिक तुम्ही काढलेले शोध याचे मॉडेल्स याचे प्रदर्शनं असे कार्यक्रम साधारणतः शैक्षणिक संस्थांमधनं विद्यापीठांमधनं वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवरनं होत असतात. पण हा सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिलेला जो प्लॅटफॉर्म आहे इथे विद्यापीठाच्या आणि शैक्षणिक संस्थाच्या खांद्याला खांदा लावून एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे हे जाणवतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे जो रँडम थॉट माझ्या डोक्यात आला तो असा की माझ्या वयाची मंडळी बरीच व्यासपीठावर आहेत आसपास त्या एज ग्रुपमधली आणि काही समोर आहेत. मला आठवतं की ज्या वयाचे तुम्ही मुलं मुली आहात त्या वयाचे आम्ही सर्वजण असताना आमच्या डिक्शनरीमध्ये आणि आमच्या वापरामध्ये स्मार्ट हा शब्द फक्त एकाच अर्थाने वापरला जायचा. एखादी मुलगी किती स्मार्ट आहे किंवा मुलगा किती स्मार्ट आहे, स्मार्टली बोलतो स्मार्टली वागतो किंवा स्मार्टली एखादी मुलगी बोलते किंवा वागते इतपतच ह्या शब्दाची मर्यादा आम्ही ज्यावेळेला तुमच्या वयाचे होतो त्यावेळेला होती. आणि नंतर हा काळ इतका झपाट्याने बदलत गेला की त्याला पकडून ठेवणं किंबहुना त्याच्या बरोबरीने चालणं ह्याच्यासाठी आम्हा सगळ्यांना धावपळ करावी लागली. आणि आता हा स्मार्ट शब्द स्मार्ट होम स्मार्ट सिटी स्मार्ट युनिव्हर्सिटी स्मार्ट किचन स्मार्ट कार प्रत्येकाच्या समोर असा हा स्मार्ट शब्द लागला जातो. आणि एका व्यक्तीला असलेली ही उपाधी आता संस्थांना आणि नॉन लिव्हिंग ऑर्गनायझेशन्सला नॉन लिव्हिंग थिंग्सला देखील चिकटल्या गेली. पूर्वीच्या काळी पण फोन होते, आम्ही पण तुमच्या वयाचे असताना फोन होते पण ते फार दुर्मिळ राहायचे. कोणाच्या घरी फोन असणं म्हणजे एक प्रेस्टिज सिम्बॉल असायचा. मोहल्ल्यामध्ये चार पाच जण सहा जणांच्याकडे फोन असायचे ती एक वेगळी सोसायटी होती. आता प्रत्येकाच्या खिशामध्ये फोन आहे आणि तो फोन असा तसा नव्हे तर तो स्मार्टफोन आहे. तो स्मार्टफोन आहे म्हणजे त्या फोनमुळे मी स्मार्ट होतो आहे की माझ्यामुळे तो फोन स्मार्ट होतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा हा स्मार्टफोन माझ्या आयुष्यामध्ये मला अतिशय जवळचा वाटायला लागला. स्मार्ट सिटी शहरामध्ये राहणं ज्या शहरामध्ये तुम्हाला सर्व प्रकारे चांगल्या सोयी आणि चुटकीसरशी मिळालेल्या सोयी वेगवेगळ्या प्रकारच्या इतर सुविधा ह्या जर मिळत असतील तर त्या शहराला स्मार्ट शहर म्हटलं जातं. आणि आपण आपलं नागपूर शहर हे स्मार्ट शहर करण्याच्यासाठी झपाटलेलो आहोत हे मानायला काही गैर नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हा स्मार्ट शब्द जो आलेला आहे याचं एकमेव कारण असं आहे की आपल्यामध्ये दिलेली ही दैवी शक्ती म्हणजे इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी इनोव्हेटिव्ह करण्याची पॉवर ही फक्त आपल्यामध्ये दिलेली आहे. आणि ती शक्ती आणि ती प्रेरणा ही युवकांमध्ये ठासून भरलेली असते आणि त्याच्यामुळे आपण विविध प्रकारच्या इनोव्हेटिव्ह गोष्टी निर्माण करतो आणि त्या इनोव्हेटिव्ह गोष्टी निर्माण केल्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये झपाट्याने फरक पडत जातो. आणि जीवनशैलीमध्ये ज्यावेळेला झपाट्याने फरक पडतो याचाच अर्थ असा की आपली जीवनशैली द वे ऑफ लाईफ हे अतिशय सुखकर अतिशय जास्त कम्फर्टेबल कसं होईल याचाच आपण विचार करतो. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आलेल्या संकल्पना याला कारणीभूत असतात. काळ जसा जसा बदलत गेला तसं तसं एक गोष्ट लक्षात यायला लागली की खूप जणांच्या डोक्यामध्ये असलेल्या आयडियाज कधी कधी बऱ्याचदा डोक्यामध्येच राहतात आणि तिथेच त्या दफन होतात. काही कारणास्तव त्या बाहेर येत नाही समाजापुढे येत नाही. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आलेली इनोव्हेटिव्ह आयडिया जर आपण आपल्या डोक्यातनं बाहेर पडून चार लोकांना जर सांगितली इतरांची जर शेअर केली तर अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या रीतीने या समाजाचं परिवर्तन होऊ शकतं ही गोष्ट ज्यावेळेला लक्षात आली त्यावेळेला या थिंकिंगला देखील आपण स्मार्ट थिंकिंग असं म्हणू. या पॉलिसीला
देखील स्मार्ट पॉलिसी असं म्हणू आणि त्याच माध्यमातून हा उपक्रम इथे तयार झालेला आहे. तुमच्यातली सर्व मंडळी इथे एकमेकांच्या शेजारी खांद्याला खांदे लावून बसणार आहे आणि तुमच्या डोक्यात आलेल्या संकल्पना मॉडेल रूपी म्हणा किंवा आणखी कोणत्या रूपी म्हणा एकमेकांना दाखवणार आहे आणि त्याच्यातनं कॉम्पिटेटिव्ह ॲटिट्यूड निर्माण व्हावा म्हणून अवॉर्ड्स देण्यात येणार आहेत. पण जे काही तुम्हाला सांगावं असं वाटतं, जे काही तुमच्या डोक्यामध्ये आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना आहे त्या मांडाव्याशी वाटतात त्या मांडाव्या आणि मग बघा आणखीन किती त्याचा वेग वाढतो तो. त्याच्यामुळे हा उपक्रम म्हणजे कुठलीही डोक्यातली आलेली कल्पना ती डोक्यातच न राहता बाहेर पडावी ह्या दृष्टीने राबवलेला उपक्रम आहे. आणि म्हणून या उपक्रमामध्ये या बदलत्या जगाला आपण कसे सुटेबल राहू, या बदलत्या जगामध्ये आपण मागासलेले राहणार नाही असं आपल्याला बघणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे म्हणूनच आपण दिवसेंदिवस ह्या टेक्नॉलॉजीला, ह्या बदलत्या युगाला सामोरे जाण्यासाठी आणि ह्याला आत्मसात करण्यासाठी आणि त्यातला नवीन नवीन शोध लावण्यासाठी म्हणून असा प्लॅटफॉर्म अतिशय गरजेचा आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की इनोव्हेशन्स ही जी गोष्ट आहे ही गोष्ट केवळ आणि केवळ मनुष्य प्राण्यामध्ये दिलेली एक डिव्हाईन पॉवर आहे. आपणच फक्त असे आहोत की दिवसेंदिवस आपली लाईफस्टाईल बदलतो. मनुष्य प्राण्याव्यतिरिक्त कुठलाही प्राणी ह्या जगामध्ये इनोव्हेटिव्ह आयडिया निर्माण करून आपली जीवनशैली बदललेला कधी तुम्हाला दिसणार नाही. जंगलामध्ये असलेला वाघ हा 100 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी जसा राहत होता तसाच राहतो आहे. पक्षी जसे होते तसेच राहतात आहे, पण मनुष्य प्राणी मात्र दिवसेंदिवस हा बदलतो आहे. ही दिलेली दैवी देणगी ह्याचा अतिशय नेटानी वापर करावा, शेअर करावं ह्यासाठी म्हणून असे उपक्रम गरजेचे असल्यामुळे पुन्हा एकदा माझ्या वतीने, विद्यापीठाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी महापौरांचं इथे हार्दिक अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारच्या या कार्यक्रमांमुळे आपल्या समाजाचा चेहरा मोहरा किती छानपणे बदलला जाईल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाला विद्यापीठाचा पण मोठा एक सपोर्ट मिळालेला आहे. यानंतर आपले पोलीस कमिशनर माननीय भूषण कुमार जी उपाध्याय सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन भाषण करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माननीय आमदार खवाडे साहेब, माननीय महापौर नंदाताई, नागपूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर माननीय काने सर, अभिजित बांगर सर, मान्यवर इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आमचे सर्व मित्रांनो, बंधू भगिनींनो, खरं तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मला खूप छान वाटतं. कारण की नागपूर शहराचे जो विकास चालू आहे त्यामध्ये पोलिसांचे सुद्धा एक फार मोठा सहभाग आहे. ज्या ठिकाणी शांतता नांदते, ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगला असते त्या ठिकाणी चांगल्यापैकी विकास होतात. नागपूर शहरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत जे इन्व्हेस्टमेंट झाले, या ठिकाणी मेट्रो असेल, रोड असेल, CCTV कॅमेरे असतील, इतर गोष्टी असतील, ह्याचे आमच्या पोलिसिंगवर सुद्धा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे. आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत जवळजवळ 36 हे कॅमेरे लागले आणि त्या कॅमेऱ्याच्या इम्पॅक्टमुळे आमच्या गुन्ह्याचे जे डिटेक्शन आहे तो डिटेक्शन वाढलेला आहे. बरेच ठिकाणी सारखे जे चेसण्याची जे गुन्हे होते ते गुन्हे कमी झालेले आहेत, कारण की आता तो जे एरिया आहे तो कॅमेऱ्याचा खाली आलेला आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसाचे सुद्धा जो एक इम्प्रूव्हमेंट आहे तो सुद्धा खूप दिसत आहे. आणि आम्ही मॅडमने सांगितलं की एक बिहेवियरल चेंज सुद्धा यायला पाहिजे. 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला असं जाणवतं की पोलिसाबद्दल पब्लिकचे सर्वात मोठा जो तक्रार असतो तो असतो की पोलीस उर्मटवा,
पोलीस व्यवस्थित काम जसे वागत नाही, करप्शनची तक्रार आहे, हा फक्त 30-40% आहे, पण पोलिसांचे वागणूक उर्मट आहे हे जवळजवळ 60-70%, त्यामुळे आता आम्ही नागपूर शहरामध्ये आमच्या पोलिसांमध्ये बिहेव्हिअरल चेंज कसे होतील, लोकांशी वागताना आमचे पोलीस कसे व्यवस्थित वागतील, याचे आम्ही एक मोठं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत जो एक महत्त्वाचे फेस आहे गव्हर्नमेंटचे पोलीस डिपार्टमेंट, तो कसं समोर येईल, कसे लोकांशी वागेल, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी इनोव्हेशन अवॉर्डमध्ये सहभागी घेतलं, ज्यांनी सहभाग घेतलं, ज्यांनी पार्टिसिपेट झाले आणि ज्यांनी काही केलं, त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि काने सरांनी जे स्मार्टची जी एक संकल्पना सांगितली, जुनी संकल्पना, ते ऐकून एक मला सगळं गोष्ट आवडली. एक मी लग्नामध्ये गेलो होतो आणि लग्नामध्ये वराड यायला थोडा उशिरा झाला, कारण की आम्हाला थोडा वेळेवर जायची सवय होती, मग लवकर मी गेलो होतो. आणि वराड येत होती, मी जाऊन रूममध्ये बसलो आणि तोपर्यंत कन्या येऊन बसली होती वर स्टेजवर, एकदम व्यवस्थित असे बसली होती, आम्ही बाजूला बसलो होतो. तर वरपक्षीचे माणूस आला आणि त्याने सांगितलं की आमचे काका किती भगवान आहेत, की त्यांना किती विनम्र वधू मिळालेली आहे, कसं ती असं गोड डोकं खाली घेऊन बसलेली आहे, किती स्मार्ट आहे, किती विनम्र आहे. तर बाजूला बसलेला एक माणूस सांगतो की साहेब ती विनम्र आहे माहीत नाही, ती सध्या ऑनलाईन आहे. पंडितजी सांगत होते की साहेब ज्यावेळेस मी जातो लग्न करवायला, तर आधी सांगतो की ह्यांचे झडती गे आहे दोन्हीकडे मोबाईल आहे की नाही, कारण की लग्नाच्या वेळेस सुद्धा मोबाईल घेऊन बसतो. पण हा जो ए स्मार्ट इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याची आपण वापर सुरू करू शकतो. मी UPSC ची तयारी करत होतो त्यावेळेस आम्ही 10-12 किलोमीटर पायी जायची लायब्ररीसाठी. आज आपला हातामध्ये जग आहे. आज आमच्या मुलाला जर काही बघायचं असतं तर तो कुठे लायब्ररीमध्ये फार कमी जातो. त्यांनी स्मार्टफोन घेतलं आणि आपण गुगल चालू केलं की गुगल अंकल त्याला सगळं देऊन टाकतं. तर ह्याचे उपयोग चांगल्यापैकी करावा पाहिजे. आज आमच्याकडे सायबरमध्ये जे गुन्हे येतात त्यामध्ये बघतो की आपलं लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, हे भरपूर सायबर गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे याचे कसे चांगला वापर करायला पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की असा कार्यक्रमामुळे आपल्यामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि जे खूप तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना आवडीची एक मी गोष्ट सांगतो. एक उर्दू शेर आहे की हरेक दिल मे मोहब्बत की आवाज होती है. अजून आमचा शेर संपलेला नाही आहे. हरेक दिल मे मोहब्बत की आवाज होती है, ताजमहल बने न बने मगर मुमताज तोड़ती है. दुसरी गोष्ट की जी गोष्ट आपण चमत्काराने करू शकत नाही ती गोष्ट आपण टेक्नॉलॉजी करू शकतो. आज आपल्या देशामध्ये जगामध्ये खरंच चमत्कार टेक्नॉलॉजीने घडवलेला आहे. आणि या टेक्नॉलॉजीचा वापर जर चांगला केलं तर कसे जीवनामध्ये घडू शकतो त्याच्याबद्दल एक उर्दू शायरने कसे सांगितलेलं आहे की तुम तो हवाओं से भी चराग जला लेते हो. हवा में चराग बुझ जाता है, लेकिन आज ऐसा टेक्नोलॉजी हो गया है कि वो हवा में भी चराग जला लेता है. तुम तो हवाओं में भी चराग जला लेते हो, दिल जिसे चाहे उसे अपना बना लेते हो, लोग पत्थर से आईना कुचल देते हैं, तुम तो पत्थर को ही आईना बना लेते हो. जनवार सरांना विनंती करतो मंचावर यायचं. जनवार सर, डॉक्टर मानकर सरांनी पण मंचावर यायचं. आता अच्छा, आता एक कीनोट लेक्चर आहे आणि त्यानंतर आपल्या प्रोसेसला पुढच्या सुरुवात करणार आहोत आपण. मी आजचे आपले
विशेषतेतूनमधून AICTE ॲडवायझर माननीय दिलीपजी मालखेडे सर यांना विनंती करतो, त्यांनी इथे मार्गदर्शनपर भाषणासाठी द्यायचं. Sitting on the dais, the First Lady of the city, Madam Nandatai Jichkar, organizer of the program, Professor Gadu, the principal of the local engineering college, other guests sitting on the dais, various principals of the institution, teachers, parents, and most importantly, my dear students. I am really very glad today to be here with you because I can see that this day will be a historic day for the city of Nagpur. You will remember my words after few years because nowhere I have seen such a kind of energy, such a kind of connect between the citizens' problem, the problems of the city, because every time what we expect is that the government officers should work, make the amenities available, solve if there are any problems, and we also expect that citizens should also support us. But I have never seen this kind of a picture where citizens, particularly young citizens of the same city, who are aware of the problems, who have suffered because of the problem, have come forward, and the mayor has welcomed them in solving and involved them in solving the problems. And that is the reason why I feel that this is a very, very important day in the history of the city. I work as an advisor with AICTE, which probably engineering college faculty and students know what AICTE is. AICTE is All India Council for Technical Education, and our primary duty is to allow the engineering colleges to open. So we give permission to engineering colleges, polytechnics, pharmacy, management education, architectural colleges. This what is our domain. But we also do a lot more which probably many of you do not know. And that work is of the facilitation. And why I am invited here, I would like to first of all thank the Mayor Madam and the organizer to invite me. Probably why I am invited is because I have initiated 2 years before the concept called the Smart India Hackathon 2017 in 2017 and subsequent year 2018, and probably some of you have noticed that. So countrywide we had given a call to engineering college students and asked them to solve the problems. The problems were all very common, and those problems were taken from the Government of India's ministries. And I would like to thank all those who had participated in the previous hackathons, but also I would like to welcome all those who have not participated so far. You will be really wondered to know, you will be very proud to know that in the very first year, we had about 400 problems. And 40,000 students across the country had participated in solving the problem. Next year, 42,000 is a huge number across the city. Particularly, this gains very, very
you know, importance, because many of the employers are saying that our students are not employable. Those 42,000 students solved the problems in the first year. Second year, the amazing response we got, and the second year, the number was more than double. 1.1 lakh students participated in the mission. This year, can you guess the number of students who have participated, who are participating or got associated with hackathon? Countrywide, the number has crossed 2 lakh number of students. So this trend is amazing trend, because people think that the students are lacking interest. But this trend indicates that students are very much interested in solving the country's problem. I am really very happy here. I would like to congratulate Mayor Madam and the whole team for raising very, 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 very significant problems. May it be an IT related problem related to sanitation we are facing, waste management, garbage management. You go to any city, you will find in one corner of the city heaps and heaps of garbage. दिल्लीच्या बाजूला एक गाझियाबाद जिथून सुरू होतं त्या बॉर्डरला जिथून उत्तर प्रदेश चालू होतो तिथे एक फार मोठा डोंगर आहे. त्या डोंगरवर ट्रक्स जातात. तो डोंगर कचऱ्याचा डोंगर आहे. एक डोंगर तयार झाला. सो गार्बेज इज अ व्हेरी ह्यूज प्रॉब्लम पोटेन्शियल. देर इज नो कॉम्पिटिशन हियर टू सॉल्व दिस प्रॉब्लम. यू विल बी प्रॉबेबली द ओनली पर्सन हू विल बी सॉल्विंग दिस. देर इज नो कॉम्पिटिशन. प्लास्टिक, you just look at both the sides of the road, you will find that there, you know, all over plastic. Water distribution, public distribution system, slum all over, health issues. Drones is a new technology, probably can be used to solve this problem. Toll collection is another issue. So lot of issues are there. We are all geared with the problems. There are many, many problems. Don't see that you do not know the problem. One of my classmates is also sitting here, and yesterday we were discussing that when we wanted to do a final year project, 1 month, 2 months, we were struggling to get a problem to solve. Project title. Until very recently, students were struggling for getting the problem. But today, Government of India, Government of Maharashtra, and now your local government is also throwing a lot of challenges before you, and you are made an appeal to solve this problem. I think this is very, very important, and students should take this very, very positively. About last year, when the students solved these problems for 4 months, and a nationwide competition was called, about 29 centers were identified across the country, and students solved the problems by working on it physically before judges for 36 long hours non-stop, no sleep. Many of you may be knowing. Similar hackathon probably can happen here. This is only the beginning. Non-stop working for 1 day, 2 days, and you will demonstrate your product. The kind of the confidence that you will be gaining will be amazing, I tell you. The kind of a confidence and kind of the solution probably you will generate will be unbelievable. You will also not believe that this is your product. I think these problems must be taken very seriously by the student. You should identify the problem of your interest, stick to that problem, start reading about it, start talking to the problem, see who is getting affected because of that problem, and try to find the solution. We are all talking about innovation. What is innovation? Is it invention? Invention म्हटलं की अगदी अशी भीती वाटते की invention म्हणजे काहीतरी scientistच असायला लागतं असं वाटतं. पण invention साठी जरी scientist लागत असेल, तर innovation साठी आपण scientist असलंच पाहिजे असं जरुरी नाही. बऱ्याचशा 10वी नापास विद्यार्थ्यांनी सुद्धा
अनेक असे इनोव्हेशन्स दिलेले आहेत आणि अनेक बरेचसे इनोव्हेशन्स आपल्याला माहीत आहे. फॉर एक्झाम्पल आय वुड लाईक टू जस्ट कोट सम ऑफ देम अँड दे हॅव बिकम व्हेरी व्हेरी बिग पीपल. आय हॅव लॉंग लिस्ट ऑफ सम ऑफ द इनोव्हेशन्स. वन इज ओयो रूम्स, राईट? आर यू आर अवेअर ऑफ ओयो रूम्स? ओयो रूम्स इज अ कॉन्सेप्ट वेअर यू डोंट ओन द हॉटेल but you still sell the hotel. And the boy was a college graduate, he has seen a lot of potential there. tani mhatle ki tumchakade 20 room ahet, tumhi 10 room tumcha nahi tari rikame rahatat, tumhi majhya kade fakt allocate kara. and he started selling it, and that too at a very very cheaper rent. there is a company called as Uber, and Uber doesn't own single car. And all the cars which are traveling on the road, he has seen that people are waiting for the car, carwala are waiting for the customer, so they are having a lot of idle time. So they have prepared the pool, one concept, to sell the car, and he doesn't own the car, a innovative concept, and became millionaire, billionaire. Uber has, across the globe, their network. You are all aware. Snapdeal. Don't own a shop. आपण म्हणतो आपल्याकडे पैसा नाही. वी आर लॉट ऑफ स्ट्रिक्टम. आय एम गोइंग टू टॉक अबाउट दॅट ऑल्सो. वी डोंट ओन द शॉप, बट स्नॅपडील अँड फ्लिपकार्ट दे ऑल्सो डोंट ओन द शॉप. वॉट एव्हर शॉप्स आर अवेलेबल हिअर, दे थॉट दे आर ऑन माइन. दे डोंट गेट द कस्टमर, आय विल गिव द कस्टमर. मॅकडोनॉल्ड्स इज अ न्यू कॉन्सेप्ट. वडापाव, it's another vada pav, right? No one was would have thought that this vada pav can be sold to the whole world. The dreamer is selling it, and in Nagpur you must have enjoyed those. Coke, sarbat hai. Kadi kunala vatlo nasel ki sarbat jagala mi paju shakel. But that person has seen the dream, and the dream has come true. Similarly, milk, Amul milk, that we will produce a milk and we will sell it to the whole country. Butter, Amul butter. So these are all the products, and all the products have come because of the thought process. I am going to tell you that when we were the students, we even used to find difficulty in accessing the book. Books were very limited. We used to wait for 2 weeks for that book to be returned back to the library and to be reissued to us. But today, if you want to really download, the book is available. IIT Kharagpur has 30 lakhs books. You have to just download and start using it. And most importantly, the YouTuber. YouTube is going to change the scenario. YouTube is better than even Google. So if you just want to say, handle the problem of sanitation, and if you start searching for sanitation, many and many new ideas will come up, will come there, and you by reading, by viewing material on sanitation, probably today you may get an idea. That idea may create wonders in the city of Nagpur. City will be benefited, but most importantly, what will happen, I tell you. You will start thinking, and maybe you will set up your company. And once you set up a company, the idea need not be sold free of cost. Someday, some entrepreneur will be born either out of you, or the entrepreneur will buy your idea. And when the idea is purchased, that day you will become millionaire. And it is, in my opinion, it is very, very important for our country if we want to get the respect. Today, India, although whatever we must be thinking, but we are not really, really very respectable. Why are they respectable? Japan, why the Japan is respectable? Why European countries are respectable? Because they are innovative, and also they are richer. I want all of you to be richer. Once you become richer, you get respect. And once you get respect, the city will get respect and the country will get respect. So to get the respect, it is very, very important for us
to earn money, earning money through innovation is possible. What is innovation? How do we get really a solution? There are various rules, various lectures available. Lectures also can be learned. But a very simple idea I would like to tell you. It CRT television was replaced by, was to be replaced. Suppose you have a problem of replacing that television. Khub jaga lagte manun, that is a problem. What inventor says, just one clue. I'll take 5 more minutes. One clue. You find out what is the most important in that product. What is the most important thing in the old TV? What was that? It was the tube, CRT. And people say, if you really want to innovate, just replace that part. And you now can see the television which are without CRT, not big TV, a flat TV, okay? So similarly, if you take any product and if you really want to innovate, you should see what is the most important thing there and you should replace that. You should throw that away and find out how it can be replaced. I think Nagpur is really a very, very peaceful city and it will be a wonderful city because Nagpur is very lucky because the chief minister is from Nagpur. And most importantly, the most innovative minister in government of India belongs to Nagpur. You just listen to the videos of Nitin Gadkari ji, you will find whatever he speaks mostly about innovation. I think with this leadership, with leadership in Madam, this city is going to get transformed, but this is not possible because of only leadership here. It needs the support of all the students. And I think I was talking to Vice-Chancellor sir. Sir, this combination is a very unique combination. Vice-Chancellor and principals have youth, the brightest of the brightest mind, and Madam is having lot of problems. I think this combination will work and it will create wonders. I would like to wish you all the best, but this doesn't end here. There, the process should begin, products should come out, solutions should come out, and I would like to probably come again. I would like to see all of you, you know, demonstrating your ideas with full enthusiasm. Thank you very much. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या आता पुढच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत, पण त्याच्या आधी मला एक माझ्या सगळ्या मित्रांना एक गोष्ट सांगायची आहे की जो संचालन करतो त्याची नेहमी अडचण अशी असते की ना त्याला स्वागत कोणाचं घेता येतं ना कोणाचं करता येतं. आणि आज माझी खूप तळमळीने इच्छा होती की नंदाताईंचं स्वागत, नंदाताईंच्या बर्थडेच्या ग्रीटिंग्स जे आहेत ना मला देण्यात येतात, पण त्यांची एक जमेची पण बाजू अशी असते की तो संचालन करत असल्यामुळे तो काहीही करू शकतो, माईक त्याच्या हातात असतो. आणि त्यामुळे मी त्या माझा गोष्टीचा फायदा घेऊन मी माझ्या सर्व जे आता बॅकस्टेजला माझ्या काही व्हॉलेंटियर्स आहेत त्या व्हॉलेंटियर्सच्या मदतीनं त्या सगळ्यांना विनंती करतो की नंदाताईंचं एकदा त्यांच्या वाढदिवस प्रसंगी त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे सगळे व्हॉलेंटियर्स.
चला आता कार्यक्रमाच्या पुढच्या आपण टप्प्याकडे वळतोय आहे. मी सगळ्या पार्टिसिपेंट्सला आणि व्हिजिटर्सला काही सूचना देणार आहे आणि त्यानंतर हा माईक जो आहे तो मी